नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील विरामचिन्हे हा भाग पाहणार आहे। सर्वप्रथम विराम म्हणजे काय? तर विराम म्हणजे थोडक्यात थांबणे। आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा अधूनमधून थांबत बोलतो, या थांबण्यालाच विराम असे म्हणतात। विरामचिन्हे म्हणजे काय? तर लेखनामध्ये आपण आपल्या मनातील हर्ष, दुःख, प्रश्न इत्यादी भाव वेगवेगळ्या चिन्हांनी दाखविला जातो, या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात। आपण बोलताना आपल्या मनातील भाव स्पष्टपणे कळण्यासाठी विशिष्ट ठिकाणी कमी जास्त प्रमाणात थांबतो। आपल्या आवाजाच्या चढ उतारावरून ऐकणाऱ्याला योग्य तो अर्थ समजत असतो। आपले विधान कधी पूर्ण झालेले असते तर कधी अपूर्ण राहिलेले असते। तसेच कधी आपल्याला प्रश्न विचारायचा असतो तर कधी आपल्या तोंडातून उद्गार बाहेर पडतात। परंतु जेव्हा हेच विचार जेव्हा आपल्याला लिहून दाखवायचे असतात तेव्हा वाक्य कोठे संपले, कोठे सुरू झाले, ते कसे उच्चारायचे हे समजण्यासाठी योग्य विरामचिन्हांचा वापर केला जातो। विरामचिन्हांच्या सहाय्याने आपल्याला त्या लिहिण्यातील आशय किंवा अर्थ अधिक स्पष्ट करता येतो आणि म्हणून लेखनात विरामचिन्हांना खूप महत्त्व आहे। म्हणून कोणकोणती विरामचिन्हे आहेत, त्यांची चिन्हे कोणती, ती केव्हा वापरतात, याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण विरामचिन्हांचे प्रकार पाहू। विरामचिन्हे ही दोन प्रकारची आहेत, विराम दर्शविणारी आणि अर्थबोध करणारी। विराम दर्शविणारी कोणकोणती चिन्हे आहेत पहा, पूर्णविराम, अर्धविराम आणि स्वल्पविराम। दुसरा प्रकार आहे विरामचिन्हांचा, अर्थबोध करणारी। अर्थबोध करणारी कोणकोणती विरामचिन्हे आहेत पहा, त्यामध्ये प्रश्नचिन्ह आणि उद्गार चिन्ह। आता आपण कोणकोणती मराठी भाषेमध्ये विरामचिन्हे आहेत ही सर्व विरामचिन्हे या ठिकाणी पाहणार आहे। आजपर्यंत ही विरामचिन्हे कोणत्याही व्हिडिओमध्ये दिलेली नाही किंवा कोणत्याही पुस्तकात नाही, ही सर्व विरामचिन्हे या भागामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी करत आहे। या ठिकाणी आपण एक तक्त्याच्या माध्यमातून ही विरामचिन्हे पाहणार आहे। यामध्ये सर्वप्रथम अनुक्रमांक दिलेला आहे, त्यानंतर विरामचिन्हांचे नाव, कोणकोणती विरामचिन्हे आहेत ही या भागामध्ये आपल्याला दिलेली असेल, त्यानंतर या विरामचिन्हाचे चिन्ह कशा प्रकारचे असते हे या भागामध्ये दिलेले असेल, त्यानंतर या मराठीमधील विरामचिन्हांना हिंदीमध्ये काय म्हणतात आणि त्यानंतर इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर हे विरामचिन्ह वाक्यामध्ये कुठे वापरतात किंवा केव्हा वापरतात आणि याचे उदाहरण, अशा प्रकारे ही सर्व विरामचिन्हे या तक्त्याच्या माध्यमातून दिलेली आहे। त्यामध्ये पहिलं विरामचिन्ह आपण पाहणार आहे ते म्हणजे पूर्णविराम। पूर्णविराम चिन्हाचं चिन्ह कसं असते तर ते अशा प्रकारचं असते। पूर्णविराम चिन्हाला हिंदीमध्ये काय म्हणतात तर याला संक्षेप चिन्ह असं म्हटले जाते आणि इंग्रजीमध्ये फुल स्टॉप। आता हे पूर्णविराम चिन्ह केव्हा वापरले जाते तर एखादं विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी पूर्णविराम चिन्हाचा वापर केला जातो। उदाहरणार्थ पहा, मी दररोज अभ्यास करतो,
या ठिकाणी वाक्य पूर्ण झालेले आहे आणि त्यामुळे या वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम चिन्हाचा वापर केला आहे। त्यानंतर पूर्णविराम चिन्ह हे अजून कुठे वापरले जाते तर केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य ज्या ठिकाणी संपते त्या वाक्याच्या शेवटी सुद्धा पूर्णविराम चिन्ह हे वापरले जाते। उदाहरण पहा, मी सकाळी उठतो आणि व्यायाम करतो हे एक संयुक्त वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। अशा केवल वाक्यामध्ये, मिश्र वाक्यामध्ये आणि संयुक्त वाक्यामध्ये सुद्धा शेवटी पूर्णविराम चिन्हाचा वापर केला जातो। अजून पूर्णविराम चिन्ह कुठे वापरतात तर विधानार्थी, आज्ञार्थी, स्वार्थी, विंध्यार्थी, संकेतार्थ, होकारार्थी, नकारार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम चिन्ह वापरल्या जाते। उदाहरणार्थ पहा, गणेश खोखो खेळत होता हे एक होकारार्थी वाक्य या ठिकाणी दिले आहे। त्याच्या खाली कार्तिक खोखो खेळत नाही हे नकारार्थी वाक्य दिलेलं आहे। या वाक्यांमध्ये सुद्धा शेवटी पूर्णविराम चिन्हाचा वापर केला जातो। अजून पूर्णविराम चिन्ह कुठे वापरतात तर शब्दाचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्य अक्षरांपुढे हे पूर्णविराम चिन्ह वापरले जाते। उदाहरणार्थ पहा, मी स्वतःचं नाव लिहितोय आर ए चपटे, आर नंतर पूर्णविराम चिन्ह, ए नंतर पूर्णविराम चिन्ह आणि नंतर मी माझं आडनाव या ठिकाणी लिहिलेलं आहे। किंवा सा न वी वी या शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी पूर्णविराम चिन्हाचा वापर केलेला आहे। सा न वी वी याचा अर्थ साष्टांग नमस्कार विनंती विशेष। अशा सर्व ठिकाणी हे पूर्णविराम चिन्ह वापरल्या जाते। यानंतर दुसरं विरामचिन्ह आपण पाहणार आहे। दुसरं जे विरामचिन्ह आहे ते आहे स्वल्पविराम। स्वल्पविराम चिन्हाचं चिन्ह कसं आहे तर अशा प्रकारचं ते आहे। स्वल्पविराम चिन्हाला हिंदीमध्ये अल्पविराम असं म्हटले जाते आणि इंग्रजीमध्ये कॉमा म्हणतात। स्वल्पविराम चिन्ह हे केव्हा वापरतात तर नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे इत्यादी एकाच जातीचे अनेक शब्द किंवा वाक्यांश एका पाठोपाठ एक आले असेल अशा वाक्यामध्ये स्वल्पविराम हे चिन्ह वापरले जाते। उदाहरणार्थ पहा, गणेश, रमेश, सुरेश, सचिन, विलास हे माझे मित्र आहेत। एका जातीचे अनेक शब्द एका पाठोपाठ एक जेव्हा येतात तेव्हा हे स्वल्पविराम चिन्ह वापरले जाते। उदाहरणार्थ एकाच जातीचे शब्द लाखोपाठ येत असेल तेव्हा हे स्वल्पविराम चिन्ह वापरले जाते। पुढे अजून स्वल्पविराम चिन्ह कुठे वापरले जाते तर संबोधन दर्शविण्यासाठी, म्हणजेच एखाद्या व्यक्तीला हाक मारताना त्या नावापुढे स्वल्पविराम हे चिन्ह वापरले जाते। उदाहरणार्थ गणेश इकडे ये, गणेश नंतर स्वल्पविराम आणि इकडे ये नंतर वाक्य पूर्ण झाल्यामुळे पूर्णविराम आपल्याला वापरावे लागते हे अगोदर आपण पाहिलेलं आहे। स्वल्पविराम चिन्ह बोलणाऱ्याचे उद्गार अवतरण चिन्हात दाखविण्यापूर्वी स्वल्पविराम चिन्हाचा वापर केला जातो। उदाहरणार्थ सीमा म्हणाली मी सहलीला येईल, सीमा म्हणाली नंतर स्वल्पविराम चिन्ह वापरलेलं आहे आणि पुढचं वाक्य हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये वापरलेलं आहे। अशा ठिकाणी सुद्धा स्वल्पविराम हे चिन्ह वापरल्या जाते। त्यानंतर वाक्यातील शब्दांचा वेगळेपणा दाखविण्यासाठी स्वल्पविराम चिन्ह वापरतात। पहा, उदाहरणार्थ आम्ही किल्ले, मंदिरे, जलाशये, संग्रहालये पाहिले। आम्ही जेव्हा सहलीला गेलो होतो त्यावेळेस आम्ही काय काय पाहिलं, तर या ठिकाणी वाक्यातील शब्द हे वेगवेगळे आहेत हे दाखवण्यासाठी या ठिकाणी स्वल्पविराम चिन्हाचा वापर केलेला आहे। त्यानंतर मोठे वाक्य वेगळे दाखवण्यासाठी
सुद्धा स्वल्प विरामचिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ आम्ही सहलीला गेलो, विविध किल्ले पाहिले, मंदिरात दर्शन घेतले, जलाशयात पोहलो. या परिच्छेदामध्ये मोठमोठे वाक्य आहेत ते वेगळे दाखवण्यासाठी स्वल्प विरामचिन्हाचा वापर केलेला आहे. त्यानंतर एकाच वाक्यात दोनपेक्षा अधिक शब्द आल्यास त्या ठिकाणी सुद्धा स्वल्प विरामचिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या वाक्यात सुद्धा स्वल्प विरामचिन्हाचा वापर केलेला आहे. यानंतर तिसरं विरामचिन्ह आहे ते म्हणजे अर्धविराम. अर्धविरामचिन्ह कसं असते ते पहा. अर्धविरामचिन्हाला हिंदीमध्ये अर्धविरामच म्हणतात आणि इंग्रजीमध्ये सेमी कॉलन असं म्हटले जाते. अर्धविरामचिन्ह हे कुठे वापरतात तर दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांना जोडलेली असतात त्यावेळेस अर्धविरामचिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ पहा, गड आला पण सिंह गेला. ही दोन छोटी उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य आहे. या अव्ययांना जोडण्यासाठी अर्धविरामचिन्हाचा वापर करण्यात आलेला आहे. त्यानंतर अर्धविरामचिन्ह अजून कुठे वापरतात तर एक विचार पूर्ण होत असेल पण वाक्य पूर्ण होत नसेल तेव्हा सुद्धा अर्धविरामचिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ प्रश्नाची सर्व उत्तरे येत होती पण वेळ पुरला नाही. या वाक्यामध्ये सुद्धा अर्धविरामचिन्हाचा वापर करण्यात आलेला आहे. त्यानंतर ज्या वाक्याचा परस्पर संबंध नाही अशा संयुक्त वाक्यासुद्धा अर्धविरामचिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ पाऊस पडला पण मोर नाचलाच नाही. या सर्व वाक्यामध्ये अर्धविरामचिन्हाचा वापर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत आपण पूर्णविराम, स्वल्पविराम आणि अर्धविराम ही विरामचिन्हे कुठे वापरतात आणि त्याची उदाहरणे पाहिली. पुन्हा दुसऱ्या भाषेमध्ये सांगतो की ही विरामचिन्हे कुठे वापरतात. अतिशय सोप्या पद्धतीने पहा, पूर्णविराम ज्या ठिकाणी थोडा वेळ थांबले जाते त्या ठिकाणी पूर्णविराम हे चिन्ह वापरतात. स्वल्पविराम हे चिन्ह कुठे वापरतात तर ज्या ठिकाणी पूर्णविरामपेक्षा कमी वेळ थांबले जाते त्या ठिकाणी स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. आणि अर्धविराम हे चिन्ह कुठे वापरतात तर ज्या ठिकाणी पूर्णविरामपेक्षा कमी पण स्वल्पविरामपेक्षा जास्त वेळ थांबले जाते त्या ठिकाणी अर्धविराम हे चिन्ह वापरतात. पुढचं विरामचिन्ह आपण पाहणार आहे आणि ते विरामचिन्ह म्हणजे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम चिन्हालाच उपपूर्ण विराम किंवा विसर्ग असे सुद्धा म्हटले जाते. या अपूर्ण विराम चिन्हाचं चिन्ह कशा प्रकारचं आहे ते पहा. अपूर्ण विराम चिन्हाला हिंदीमध्ये विसर्ग चिन्ह असं म्हटले जाते आणि याला इंग्रजीमध्ये कॉलन असे म्हणतात. अपूर्ण विरामचिन्ह हे वाक्यामध्ये कुठे वापरतात तर वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास त्या ठिकाणी अपूर्ण विरामचिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ पहा, विराम दर्शविणारी विरामचिन्हे पुढील प्रमाणे नंतर अपूर्ण विरामचिन्ह वापरले आहे आणि यानंतर विरामचिन्हे दिलेली आहे. त्यामध्ये पूर्णविराम, स्वल्पविराम आणि अर्धविराम. अजून अपूर्ण विरामचिन्ह कुठे वापरतात तर एखाद्या गोष्टीचा खुलासा करताना अपूर्ण विराम हे चिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ पहा, परीक्षेला जाताना पुढील वस्तू सोबत घ्याव्यात. अपूर्ण विराम दिलेला आहे. त्यानंतर पॅड, पेन, पेन्सिल, खोडरबर, प्रवेशपत्र
हे एका जातीचे अनेक शब्द असल्यामुळे या ठिकाणी स्वल्प विराम चिन्हाचा वापर केलेला आहे. त्यानंतर अपूर्ण विराम चिन्ह कुठे वापरतात, तर एखाद्या गोष्टीचे उदाहरण किंवा दाखला देताना सुद्धा अपूर्ण विराम चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ भारतात मुख्य ऋतू 3 आणि त्यानंतर अपूर्ण विराम चिन्ह दिलेले आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. परिच्छेदाला शीर्षक देताना सुद्धा अपूर्ण विराम चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ संदर्भ नंतर अपूर्ण विराम चिन्ह दिलेले आहे, स्पष्टीकरण, वैशिष्ट्ये असे मुद्दे लिहिताना सुद्धा आपण अपूर्ण विराम चिन्हाचा वापर करीत असतो. यानंतर पुढचं विराम चिन्ह आपल्याला पाहायचं आहे, ते विराम चिन्ह म्हणजे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हालाच मराठीमध्ये प्रश्नार्थक चिन्ह असे सुद्धा म्हणतात. हे प्रश्नचिन्ह कशा प्रकारचं असते ते पहा. प्रश्नचिन्हालाच हिंदीमध्ये प्रश्नचिन्ह म्हणतात किंवा प्रश्नवाचक चिन्ह असेही म्हटले जाते. प्रश्नचिन्हाला इंग्रजीमध्ये क्वेश्चन मार्क असे म्हणतात. प्रश्नचिन्ह हे वाक्यामध्ये कुठे वापरतात, तर ज्या वाक्यात प्रश्न विचारला असेल त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे दिल्या जाते. उदाहरणार्थ तुझे पूर्ण नाव काय आहे, या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. हा या वाक्यात प्रश्न विचारला आहे आणि म्हणून या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. अजून प्रश्नचिन्ह हे कुठे वापरतात, तर ज्या वाक्यात चौकशी केली असेल त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे वापरले जाते. उदाहरणार्थ पुण्यापासून मुंबई किती लांब आहे, या वाक्यात चौकशी केलेली आहे आणि म्हणून या वाक्याच्या शेवटी सुद्धा प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. पुढचं जे चिन्ह आहे ते चिन्ह म्हणजे उद्गार चिन्ह. उद्गार चिन्हालाच उद्गारवाचक चिन्ह असे सुद्धा म्हणतात आणि हे उद्गार चिन्ह कसे असते ते पहा. उद्गार चिन्हाला हिंदीमध्ये विस्मयाधिबोधक चिन्ह असे म्हणतात आणि इंग्रजीमध्ये एक्सक्लेमेशन मार्क असे म्हटले जाते. उद्गारवाचक चिन्ह केव्हा वापरतात, तर मनातील तीव्र म्हणजेच उत्स्फूर्त भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी. वाक्याच्या शेवटी नाही, तर मनातील तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह हे वापरले जाते. उदाहरणार्थ अरे रे तो नापास झाला, या वाक्यात अरे रे या शब्दाच्या माध्यमातून मनातील तीव्र भावना व्यक्त होतात आणि म्हणून या ठिकाणी उद्गार चिन्ह दिलेले आहे. बापरे केवढा मोठा साप, या वाक्यात बापरे आणि केवढा मोठा साप या दोन्ही शब्दाच्या माध्यमातून भावना व्यक्त झालेली आहे आणि त्यामुळे या शब्दाच्या नंतर उद्गार चिन्ह दिलेले आहे. त्यानंतर पुढचं विरामचिन्ह आपल्याला पाहायचं आहे, ते म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह हे कशा प्रकारचं असते ते पहा. यालाच हिंदीमध्ये एकहरा अवतरण चिन्ह असे म्हटले जाते आणि इंग्रजीमध्ये सिंगल कोटेशन मार्क असे म्हटले जाते. आणि हे एकेरी अवतरण चिन्ह कुठे वापरतात, तर एखाद्या शब्दावर जोर द्यावायचा असल्यास त्या शब्दाला एकेरी अवतरण चिन्ह देतात. उदाहरणार्थ अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. वाक्य या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा आहे आणि त्यामुळे वाक्य या शब्दाला आपण एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना आपण एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करीत असतो. उदाहरणार्थ महापुरुषाचे विचार आचरणात आणावे असे वक्त्याचे म्हणणे होते. या वाक्यामध्ये महापुरुषाचे विचार आचरणात आणावे या दुसऱ्या व्यक्तीच्या मताला आपण एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचे, पुस्तकाचे, संस्थेचे नाव किंवा महत्त्वाचे शब्द उद्धृत करण्यासाठी एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ
माझे आवडते कवी कुसुमाग्रज आहेत. या वाक्यामध्ये कुसुमाग्रज या कवीच्या नावाला एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. वाक्यात एखाद्या विशिष्ट शब्दाला काही खास अर्थ असल्याचे सुचवण्यासाठी एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, मी हसून पडलो. पडलो या शब्दाला एकेरी अवतरण चिन्ह दिलेले आहे. यानंतर पुढचं जे विराम चिन्ह आहे ते म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह कशा प्रकारचं असते ते पहा. दुहेरी अवतरण चिन्हाला हिंदीमध्ये दोहरा अवतरण चिन्ह असं म्हटल्या जाते आणि इंग्रजीमध्ये डबल कोटेशन मार्क असं म्हणतात. दुहेरी अवतरण चिन्ह हे केव्हा वापरतात? तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरल्या जाते. एखादा व्यक्ती जे बोलतो तेवढे बोललेले शब्द फक्त हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये घेतल्या जाते. उदाहरणार्थ, सर म्हणाले उभे रहा. या वाक्यामध्ये सर काय म्हणाले? तर फक्त उभे रहा असं म्हणाले आणि म्हणून उभे रहा एवढे शब्द हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आलेले आहे. यानंतर पुढचं विराम चिन्ह आहे संयोग चिन्ह. संयोग चिन्ह हे कशा प्रकारचं असते ते पहा. संयोग चिन्हाला हिंदीमध्ये योजक चिन्ह म्हणतात आणि इंग्रजीमध्ये हायपन असं म्हटलं जाते. संयोग चिन्ह हे कुठे वापरतात? तर दोन शब्द जोडताना संयोग चिन्हाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, विद्यार्थी प्रतिनिधी. विद्यार्थी प्रतिनिधी हे शब्द वेगवेगळे लिहिलेले असले तरी ते एकच आहे अशा प्रकारे दाखवण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर प्रेमविवाह या शब्दाच्या मधामध्ये संयोग चिन्ह दिलेले आहे. त्यानंतर संयोग चिन्ह अजून कुठे वापरतात? तर ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास त्या शब्दाच्या शेवटी संयोग चिन्ह दिल्या जाते. याचा अर्थ तो शब्द अपुरा राहिलेला आहे. उदाहरणार्थ, प्रत्येकाने आपल्या सदसत विवेक बुद्धीचा वापर करावा. या वाक्यामध्ये सदसत विवेक हा शब्द वर घेतलेला आहे आणि बुद्धीचा हा शब्द खाली घेतलेला आहे. सदसत विवेक या शब्दानंतर संयोग चिन्ह दिलेले आहे. याचा अर्थ सदसत विवेक बुद्धीचा हा शब्द एकच आहे असा त्याचा अर्थ होतो. पुढचं विराम चिन्ह आहे अपसारण चिन्ह किंवा यालाच स्पष्टीकरण चिन्ह असं सुद्धा म्हणतात. आणि हे चिन्ह कसं असते ते पहा. याला हिंदीमध्ये निर्देशक चिन्ह असे म्हणतात आणि इंग्रजीमध्ये डॅश असे म्हटल्या जाते. अपसारण चिन्ह हे कुठे वापरतात? तर बोलता बोलता विचारांची मालिका तुटल्यास त्या ठिकाणी अपसारण चिन्ह हे दिले जाते. उदाहरणार्थ, मी घरी गेलो पण. आता अनेक वेळा पण या शब्दानंतर आपल्याला काय म्हणायचं आहे हे समोरचा व्यक्ती अगोदरच समजून जातो आणि अशा वेळेस अपसारण चिन्ह हे दिल्या जाते. अजून अपसारण चिन्ह कुठे वापरतात? तर एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास त्या शब्दानंतर अपसारण चिन्ह हे दिल्या जाते. उदाहरणार्थ, तो मुलगा. आता कोणता मुलगा? तो मुलगा या शब्दाबद्दल आपल्याला स्पष्टीकरण द्यायचे आहे. ज्याने लाल टोपी घातली आहे. पुन्हा आपल्याला वाक्य काही समजलं नाही. ज्याने लाल टोपी घातली आहे या वाक्याचं पुन्हा आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे. म्हणून आपण पुन्हा अपसारण चिन्ह दिलेले आहे. तो आपल्या शाळेत आहे. पुढचं विराम चिन्ह आपण या ठिकाणी पाहणार आहे ते म्हणजे विकल्प चिन्ह. विकल्प चिन्ह हे कशा प्रकारचं असते ते पहा. याला हिंदीमध्ये पर्यायवाचक चिन्ह असे म्हणतात आणि इंग्रजीमध्ये स्लॅश असं म्हटल्या जाते. विकल्प चिन्ह हे कुठे वापरतात? तर एखाद्या शब्दासाठी पर्यायी शब्द वापरताना विकल्प चिन्ह हे दिल्या जाते. उदाहरणार्थ, मी आंबा
या ठिकाणी विकल्प चिन्ह दिलेले आहे पेरू खाईन, याचा अर्थ होते मी आंबा किंवा पेरू खाईन, दोन्ही मधून एक मी काहीतरी खाणार आहे असा याचा अर्थ होते, आणि अशा वेळेस विकल्प चिन्ह हे दिले जाते। पुढचं विराम चिन्ह पहा, गोल कंस। आता कंस हे जवळपास तीन प्रकारचे आहे, त्यामधील पहिला कंस आपण पाहणार आहे गोल कंस, आणि हा गोल कंस कसा असतो तर अशा प्रकारचा, याला हिंदीमध्ये लघु कोष्टक किंवा छोटा कोष्टक असं म्हटल्या जाते, आणि इंग्रजीमध्ये राऊंड ब्रॅकेट्स असं म्हणतात। गोल कंस हे वाक्यामध्ये कुठे वापरतात तर नाटकातील काही क्रियासूचक शब्द किंवा वाक्य लिहिताना गोल कंसचा वापर केला जातो, उदाहरणार्थ रमेश, त्यानंतर मला रागाने, अशा प्रकारे हे वाक्य म्हणावं लागेल, त्या ठिकाणी राग व्यक्त झालेला आहे, मला या जगण्याचा कंटाळा आला। नाटकामधील हे एक वाक्य आहे, रमेश रागाने म्हणतोय, आणि ज्या जे क्रियासूचक शब्द आहे ते क्रियासूचक शब्द त्या ठिकाणी गोल कंसामध्ये दाखवल्या जाते। त्यानंतर गोल कंस अजून कुठे वापरतात तर एखाद्या शब्दाच्या स्पष्टीकरण देण्यासाठी गोल कंसचा वापर केला जातो, उदाहरणार्थ मिश्र वाक्यात एक प्रधान किंवा मुख्य वाक्य असते, मिश्र वाक्यात एक प्रधान, प्रधान याचा अर्थच मुख्य, म्हणजे प्रधान या शब्दाचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे अधिक समजण्यासाठी, यासाठी सुद्धा गोल कंसाचा वापर केला आहे। त्यानंतर एखाद्या व्यक्तीचे विधान दर्शविण्यासाठी गोल कंसचा वापर केला जातो, उदाहरणार्थ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे लोकमान्य टिळकांचे वाक्य आहे, हे लोकमान्य टिळकांचे वाक्य आहे हे दर्शविण्यासाठी सर्वात खाली लोकमान्य टिळक हे गोल कंसमध्ये दिलेले आहे। त्यानंतर एखाद्या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगताना तो शब्द वाक्यात नाही हे दाखविण्यासाठी सुद्धा गोल कंसचा वापर केला जातो, ते वनवासात गेले, एक वाक्य आहे ते वनवासात गेले, आता वनवासात कोण गेले आपल्याला माहित आहे, राम लक्ष्मण आणि सीता हे वनवासात गेलेले आहे, आणि हे वनवासात गेले हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी गोल कंसामध्ये ते शब्द लिहिलेले आहेत। या पुढचं विरामचिन्ह आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे चौकोनी कंस। चौकोनी कंस कशा प्रकारचा असते तो पहा, चौकोनी कंसाला हिंदीमध्ये दीर्घ कोष्टक म्हणजेच बडा कोष्टक किंवा वर्गाकार कोष्टक असं सुद्धा म्हटलं जाते, त्यालाच इंग्रजीमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट्स असं म्हणतात। चौकोनी कंस हा वाक्यामध्ये कुठे वापरतात तर एका कंसात दुसरा कंस दाखवताना चौकोनी कंसाचा उपयोग केला जातो, उदाहरणार्थ पहा आपला अर्ज नमुना ड अनुसार द्यावा, या वाक्यामध्ये चौकोनी कंसाचा उपयोग केला आहे। त्यानंतर पुढचं जे विरामचिन्ह आहे ते म्हणजे महिरपी कंस। महिरपी कंसाचं चिन्ह कसं असते तर अशा प्रकारचं, त्यालाच हिंदीमध्ये मंजला कोष्टक किंवा सर्पाकार कोष्टक असे म्हणतात, आणि इंग्रजीमध्ये ब्रेसेस असं म्हणतात। आणि महिरपी कंस हे चिन्ह कुठे वापरतात तर एका साधारण पदाचा संबंध दाखविताना अलग अलग काव्याचे एकत्रीकरण करताना महिरपी कंसाचा उपयोग केला जातो, उदाहरणार्थ तुलसीदास कालिदास महाकवी आहेत, या वाक्यामध्ये महिरपी कंसाचा उपयोग केला आहे। यानंतर पुढचं जे विरामचिन्ह आहे ते म्हणजे लोपचिन्ह। लोपचिन्ह हे अशा प्रकारचे असते, त्याला हिंदीमध्ये सुद्धा लोपचिन्हच म्हणतात, आणि इंग्रजीमध्ये मार्क ऑफ ऑमिशन असं म्हणतात। लोपचिन्ह हे वाक्यात कुठे वापरतात तर वाक्यात किंवा परिच्छेदात काही भाग सोडून लिहावायचा असल्यास त्या ठिकाणी लोपचिन्हाचा उपयोग केला जातो, उदाहरणार्थ गांधीजी म्हणाले हीच वेळ आहे आम्ही करू किंवा मरू।
या वाक्यामध्ये लोप चिन्हाचा उपयोग केला आहे. त्यानंतर पुढचं जे चिन्ह आहे ते म्हणजे अधोरेखा. अधोरेखा चिन्ह कसं असते ते पहा. अधोरेखा चिन्हाला हिंदीमध्ये रेखांकन चिन्ह म्हणतात आणि इंग्रजीमध्ये अंडरलाईन असं म्हटल्या जाते. अधोरेखा हे चिन्ह कुठे वापरतात, तर वाक्यात महत्त्वाचे शब्द, वाक्य किंवा पद अधोरेखित करण्यासाठी अधोरेखा या चिन्हाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ राम वनवासात गेले अशा प्रकारचं वाक्य दिलेलं आणि त्याखाली एक प्रश्न विचारलाय, अधोरेखित शब्दाचे लिंग बदला. असे अनेक वाक्यामध्ये शब्दामध्ये पदामध्ये अधोरेखा या चिन्हाचा उपयोग केला जातो. यानंतर पुढचं विरामचिन्ह आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे विवरण चिन्ह. विवरण चिन्ह हे कशा प्रकारचं असते ते पहा. यालाच हिंदीमध्ये विवरण चिन्ह म्हणतात किंवा आदेश चिन्ह असं सुद्धा म्हटले जाते आणि इंग्रजीमध्ये साइन ऑफ फॉलिंग असं म्हणतात. विवरण चिन्ह हे वाक्यामध्ये कुठे वापरतात, तर एखाद्या वाक्यात माहिती किंवा सूचना देताना त्या वाक्याच्या शेवटी हे विवरण चिन्ह वापरल्या जाते. उदाहरणार्थ कृपया खालील नियमांचे पालन करावे करावे नंतर विवरण चिन्ह हे दिलेले आणि खाली अनेक नियम आपल्याला दिल्या जातील असं बोर्ड अनेक ठिकाणी आपण पाहत असतो. त्यानंतर विवरण चिन्ह अजून कुठे वापरतात, तर एखादा घटक क्रमाने लिहावयाचा असल्यास त्या वाक्याच्या शेवटी सुद्धा विवरण चिन्ह हे वापरल्या जाते. उदाहरणार्थ वचनाचे दोन प्रकार आहेत नंतर विवरण चिन्ह दिलेले आहे, एक वचन आणि दोन अनेक वचन. त्यानंतर पुढचं विराम चिन्ह आहे ते म्हणजे संक्षेप चिन्ह. संक्षेप चिन्ह हे अशा प्रकारचं असते, वर दिल्याप्रमाणे किंवा खाली दिल्याप्रमाणे अशा दोन्ही पद्धतीने आपण हे संक्षेप चिन्ह काढू शकतो. संक्षेप चिन्हालाच हिंदीमध्ये संक्षेप चिन्ह असंच म्हणतात किंवा लाघव चिन्ह असं सुद्धा म्हटल्या जाते. संक्षेप चिन्हाला इंग्रजीमध्ये साइन ऑफ एब्रिव्हिएशन असं म्हणतात. आणि संक्षेप चिन्हाचा वापर कुठे केला जातो, तर शब्दांना संक्षेपमध्ये लिहिण्यासाठी संक्षेप चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ डॉक्टर, डॉक्टर हा शब्द लिहिताना डॉ करून संक्षेप चिन्ह दिल्या जाते. पंडित हा शब्द लिहिताना प असे लिहून समोर संक्षेप चिन्ह दिले जाते. उत्तर प्रदेश या राज्याचं नाव लिहिताना उ संक्षेप चिन्ह, प्र संक्षेप चिन्ह असं अनेक वेळा आपण लिहित असतो. पुढचं जे विराम चिन्ह आहे ते म्हणजे फुल्या. हा फुल्या चिन्ह कशा प्रकारचं असते, यालाच हिंदीमध्ये समाप्ती चिन्ह आणि इंग्रजीमध्ये एंड साइन असं म्हटल्या जाते. फुल्या या चिन्हाचा वापर कुठे केला जातो, तर लेख, कथा, अध्याय, पुस्तक याच्या शेवटी. त्या ठिकाणी एखादा लेख संपला असेल, कथा संपली असेल, अध्याय संपला असेल किंवा पुस्तकाचा शेवटचा भाग असेल त्याच्या शेवटी फुल्या हे चिन्ह दिल्या जाते. उदाहरणार्थ अध्यायामध्ये इतिश्री प्रथमोध्याय समाप्त असे लिहून त्याच्या खाली फुल्या हे चिन्ह दिल्या जाते. पुढचं जे विराम चिन्ह आहे ते म्हणजे वरील प्रमाणे. वरील प्रमाणे हे चिन्ह कसं असते ते पहा. यालाच हिंदीमध्ये पुनरुक्ती सूचक चिन्ह असं म्हटलं जाते आणि इंग्रजीमध्ये रिपिटेटिव्ह इंडिकेटर साइन असं म्हणतात. वरील प्रमाणे हे चिन्ह कुठे वापरतात, तर वर लिहिलेले वाक्य किंवा वाक्याचा काही भाग पुन्हा लिहिलेला आहे हे दर्शवण्यासाठी वरील प्रमाणे या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ पहा, एक तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. या तक्त्यामध्ये अनुक्रमांक, धान्य आणि किलो अशी यादी दिलेली आहे. यामध्ये अनुक्रमांक एक गहू 10 किलो, त्यानंतर अनुक्रमांक दोन तांदूळ, तांदूळ किती तर किलो. या भागामध्ये वरील प्रमाणे हे चिन्ह दिलेले आहे, याचा अर्थ वर 10 किलो दिलेले आहे म्हणजेच खाली सुद्धा 10 किलो. आणि या ठिकाणी वरील प्रमाणे या विराम चिन्हाचा वापर केला आहे.
पुढचं जे विरामचिन्ह आहे ते म्हणजे काकपद. काकपद हे चिन्ह अशा प्रकारचं असते, याला हिंदीमध्ये हंसपद किंवा विस्मरण चिन्ह किंवा त्रुटीबोधक चिन्ह असं म्हटल्या जाते. त्यालाच इंग्रजीमध्ये मार्क ऑफ इलिप्सिस असं म्हटल्या जाते. आणि हे चिन्ह कुठे वापरतात तर लिहिताना एखादा शब्द सुटल्यास त्या वाक्यात वर लिहून हे चिन्ह दिल्या जाते. उदाहरणार्थ पहा, आम्ही उद्या जाणार हे वाक्य आणि या वाक्यामध्ये एक शब्द सुटलेला आहे आणि म्हणून वर सहलीला असं लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली काकपद हे चिन्ह दिलेले आहे. याचा अर्थ आम्ही उद्या सहलीला जाणार असं हे वाक्य पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर पुढचं विरामचिन्ह आहे ते म्हणजे बरोबर. बरोबरचं चिन्ह आपल्या सर्वांना माहीतच आहे, त्याला हिंदीमध्ये तुल्यता सूचक चिन्ह असे म्हणतात आणि इंग्रजीमध्ये इक्वल असं म्हटल्या जाते. बरोबर हे चिन्ह कुठे वापरतात तर एखाद्या शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी बरोबर हे चिन्ह दिल्या जाते. उदाहरणार्थ पुष्प म्हणजे फूल, पुष्प नंतर या ठिकाणी बरोबर हे चिन्ह वापरल्या गेलेले आहे. याचा अर्थ दोन्हीचा अर्थ एकच होतो. पुष्प या शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी बरोबर या चिन्हाचा वापर केलेला आहे. अजून बरोबरचं चिन्ह कुठे वापरतात तर गणितामध्ये अंकाची समानता दाखविण्यासाठी बरोबर या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ 2 + 2 = 4 या ठिकाणी बरोबर चिन्हाचा वापर केलेला आहे. पुढचं विराम चिन्ह आहे ते म्हणजे संकेत चिन्ह. संकेत चिन्ह कशा प्रकारचं असते ते पहा. त्याला हिंदीमध्ये सुद्धा संकेत चिन्हच म्हणतात आणि इंग्रजीमध्ये साइन सिम्बॉल असं म्हटल्या जाते. संकेत चिन्ह हे वाक्यामध्ये कुठे वापरतात तर वाक्यातील महत्त्वाचे मुद्दे किंवा वाक्य किंवा संकेत दाखवण्यासाठी संकेत चिन्हाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ वाक्य रूपांतर करताना त्या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहे, ते मुद्दे आपण पाहू. पहिला मुद्दा आहे, 2 केवल वाक्याचे मिश्र व संयुक्त वाक्यात रूपांतर करता येते. दुसरा मुद्दा, मिश्र वाक्याचे केवल व संयुक्त वाक्यात रूपांतर करता येते. तिसरा मुद्दा पहा, संयुक्त वाक्याचे केवल व मिश्र वाक्यात रूपांतर करता येते. वाक्य रूपांतर करतानाचे हे मुद्दे दिलेले आहे आणि प्रत्येक मुद्द्याच्या सुरुवातीला संकेत चिन्हाचा वापर केलेला आहे. पुढचं विरामचिन्ह आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे एकेरी दंड. एकेरी दंड हे चिन्ह कसं असते ते पहा. याला हिंदीमध्ये खडीपाई असं म्हटल्या जाते. एकेरी दंड हे चिन्ह केव्हा वापरतात तर संस्कृत काव्यात किंवा श्लोकात हे एकेरी दंड चिन्ह वापरल्या जाते. उदाहरणार्थ, अस्तो मा सदगमय तमसो मा ज्योतिर्गमय या वाक्यामध्ये एकेरी दंडाचा वापर केलेला आहे. त्यानंतर पुढचं विरामचिन्ह आहे ते म्हणजे दुहेरी दंड. दुहेरी दंड हे चिन्ह अशा प्रकारचं असते, याला सुद्धा हिंदीमध्ये खडीपाई असंच म्हणतात. त्याचा वापर संस्कृत काव्याच्या किंवा श्लोकाच्या शेवटी केला जातो. उदाहरणार्थ तेच पहा, यामध्ये तमसो मा ज्योतिर्गमय याच्या शेवटी दुहेरी दंड या चिन्हाचा वापर केला गेलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हे एकेरी दंड आणि दुहेरी दंड ही विरामचिन्हे कवितेमध्ये वापरल्या जातात. पुढचं विरामचिन्ह आहे ते म्हणजे शिरोबिंदू किंवा अनुस्वार. हे चिन्ह एखाद्या शब्दाच्या वर दिल्या जाते, याला हिंदीमध्ये अनुस्वार असे म्हणतात. आणि हे चिन्ह वाक्यात कुठे वापरतात तर अक्षरात मिसळलेली अनुनासिक किंवा अनुस्वार दर्शविण्यासाठी शिरोबिंदू या विरामचिन्हाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, संत आंबा चिंच या शब्दाच्या वर हे चिन्ह दिलेले आहे, म्हणजे शिरोबिंदू किंवा अनुस्वार दिलेले आहे. पुढचं विरामचिन्ह आहे
ते म्हणजे अवग्रह। अवग्रह चिन्ह हे अशा प्रकारचं असते आणि याला हिंदीमध्ये दीर्घ उच्चारण चिन्ह असं म्हणतात। अवग्रह चिन्ह मराठीमध्ये वाक्यात कुठे वापरतात? तर संधीमध्ये लोप पावलेला अ दर्शवण्यासाठी अवग्रह या चिन्हाचा उपयोग केला जातो। उदाहरणार्थ क, क नंतर विसर्ग चिन्ह दिलेले आहे, अधिक अहम बरोबर कोहम, यामध्ये अवग्रह या चिन्हाचा वापर केलेला आहे। किंवा ओम असं म्हणताना सुद्धा या अवग्रह चिन्हाचा उपयोग केला जातो। या ओम मध्ये स्वरांचा लांबलेला उच्चार दर्शवण्यासाठी अवग्रह चिन्हाचा उपयोग करतात। त्याचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे, ते म्हणजे ओम। यानंतर पुढचं विरामचिन्ह आपल्याला पाहायचं आहे, ते म्हणजे हलंत। हलंत हे चिन्ह अशा प्रकारचं असते, याला हिंदीमध्ये सुद्धा हलंत असेच म्हणतात। हलंत हे चिन्ह व्यंजन वर्ण दर्शविण्यासाठी याचा उपयोग होतो। उदाहरणार्थ क बरोबर क अधिक अ, यामध्ये क या शब्दाला हलंत हे चिन्ह जोडलेले आहे। अजून हलंत या चिन्हाचा उपयोग कुठे होतो? तर जोडाक्षर दर्शविण्यासाठी हलंत या चिन्हाचा उपयोग केला जातो। उदाहरणार्थ उद्गार या जोडाक्षरामध्ये द या शब्दाला हलंत हे चिन्ह जोडलेले आहे। पुढचं विरामचिन्ह आहे, ते म्हणजे नुक्ता। नुक्ता हे चिन्ह अशा प्रकारचं असते आणि याला हिंदीमध्ये सुद्धा नुक्ता असेच म्हणतात। विशिष्ट उच्चार दर्शविण्यासाठी नुक्ता या चिन्हाचा उपयोग केला जातो। उदाहरणार्थ क अधिक नुक्ता हे चिन्ह अधिक अ बरोबर क, अशा प्रकारे या ठिकाणी नुक्ता या चिन्हाचा उपयोग केला गेला आहे। त्याचबरोबर ज या शब्दामध्ये नुक्ता या चिन्हाचा उपयोग करून जफर फकीर असे शब्द तयार आपल्याला करता येतील। या व्हिडिओमध्ये मी जवळपास कोणत्याही पुस्तकामध्ये नसणारे आणि व्हिडिओमध्ये नसणारे सर्वच विरामचिन्ह या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।